नानी घुमगे कास्ता निंगो तो तो तोपर्यंत तू आई सोबत बोलून घे आणि सामान सुमान आट वनी, आट वनी सामान पॅक करून घे आठवणी आठवणीचं सामान भरून घे मग काही विसरू नको ठीक आहे ना पॅकिंग करतो मी पॅकिंग नको करू पहिले पहिले आई सोबत बोलून घे आई काय म्हणते काय नाही नंतर पॅकिंग कर हो बाबांगी आंटी आई काय म्हणते काय नाही नाही बोलूनच घेतो मी पहिले आई सोबत धारा तू आई कुठे गेली माहित नाही गीता मम्मी आई कुठे गेली त सांगितलं नाही आईना

माय घरा रागाला काय माया आज जातो म्हणत नाही नाही मामी रागी नाही आला खरंच मी आज जाऊन राहिली आता पॅकिंगच करतो सामान सुमान खर खर सांग ना दारा खर सांग ना मजा करत का खरच जाऊन राहिली आज हो ना मामी हो ना खरच जाऊन राहिली मी जाईन मी निघान तरी एक दोन जाऊ दे तुला नाही विचारत मी तू माझ्या सोबत खोटी बोलतो मी जवळच विचारतो काय जवळ बुवा आज जाऊन राहिले काय तुम्ही खर खर सांगा बरं हे धारा काही म्हणते हो ना काकू आज जाऊन राहिलो आम्ही नाही नाही जवळ बुवा अंधारा आज काही जाऊ नका तुम्ही आजच्या दिवस थांबून जाबा मी तुम्हालाच पाहिले आली घाई गेले गेले काय म्हणून जवळ बुवा अंधारा तुम्हाला सांगून ठेवतो मी आज घरी संध्याकाळी तुमचा पाहून चार आहे आज काही जाऊ नका तुम्ही आज मुक्काम करा उद्या जाजा। आ, काकू, करा जा जा नाही नाही जवळ बुवा असं कसं राहू द्या थांबा लागेल तुम्हाला आज काय झालं गीता काय झालं काय म्हणतं उर्मा बहिनी मी म्हटलं धाराले लेह आणि जाऊई दिवस थांबून जा तुम्ही पावनचार करतो म्हटलं संध्याकाळी अन उद्या सकाळी जा बा तर नाही म्हणते आज जातो म्हणून राहिले हे दोघं काय हो धारा जाऊन राहिली काय आज हो जातो ना आता जाऊ ई बुवा चाललंय काय हो आज म्हटलं नाही नाही एवढ्या लवकर जाता काय थांबा एक दोन दिवस थांबा मी मस्त कपडे गिपडे घेतो तुमच्या दोघाले अन मग जाजा मामी जी आता लग्नात असता घेतले कपडे आता काय कपडे घ्या लागते कपडे जी पे राहू द्या आणि पाऊन सारी राहू द्या जातो आम्ही आज जातो नाही नाही जवई बुवा कपडे घेतो आणि पाऊन सारी करतो तेव्हा जाजा तुम्ही तसे काही जाऊ नका थांबा उमा वहिनी यायला काही जाऊ नको देऊ आजचा दिवस थांबाल ना एक काम कर तू कपडे घे आणि मी पाऊन करतो उद्या जातो म्हणते तर जाऊ दे यायले धारा काय करतो मग चालाच आहे आज का थांबायचं आहे सांगून दे जवई बुवा थांबून जा ना थांबून जा आता एवढ्यानं गीता बी आले

सगळ्याचा स्वयंपाक घरीच आहे नाही तर मग म्हणजे दोघालेच बोलावलं दोघाले नाही मी सगळेले सांगून राहिले अमा गीता आता आम्हाला आमचा राहू दे आम्ही नाही येणार जेवाले ह्या दोघाले बलावज फक्त ह्या दोघाचा स्वयंपाक बनव नाही नाही असं कसं दोघाचं बनवणं दोघाचं राहू दे दोघा पुरत स्वयंपाक बनवत बसिन काय मीच बनवत सगळेचा स्वयंपाक ये जा घरी संध्याकाळी जा सगळेजण जेवण कराले न्यून जाए, न्यून जाए। आ, बर ये मग जवळ बुवा धारा उद्या चालले काय मग बरं बाप्पा उद्या जातो म्हणता जा बा किती दिवस थांबू मी बी माझ्या घरी एक दिवस दोन दिवस थांबवण मग तुम्हाला कधी ना कधी तर जास लागेल तुमच्या घरी अकरा वाजता निघाल काय मग उद्या निघून जाईल अकरा वाजता निघून जाईल बर बर मी आज मग त्या बाबाले कपडे गिपडे घ्यायला पाठवून देईन तुमच्यासाठी माझी घेऊ हो द्या ना कपडे घिपडे कपडे नाही जवळ बुवा कपडे घेतो मी मी घेतो कपडे तर घे घेऊ घेतो ना हो घेतो ना, ना माई इच्छा आहे ना कपडे घ्यायची तुमच्या दोघाले घेऊ दे ना मले घे जवय बुवा गिराम करायचं असेल तो लोटा मग नाही नाही मीटर ना ती पाहायचं नाही बरं बरं पहा मग बगीचा लावला बबन होता ला 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 बबनले फोन काय म्हणते तो कधी येऊन राहिला नाही आई बबनले फोन तर नाही लावला आईनं काय माहीत आईनं लावला सन तर माहीत नाही मला बबन कधी येऊन राहिला तर अ माय बाई पाय व इले माहीतच नाही मी म्हटलं लावलासन बा तू ना बबनले फोन अन म्हणतं मला माहीतच नाही लाव बरं बबनले फोन लाव आणि बोलून घे त्याच्यासोबत

नाही तर काय लोट उश्या लागलं तर लोटली बोल ना बाई रुपा काय म्हणत मी काही नाही म्हणत काय फोन तर नाही लावला बनले कधी येते काय माहित विचारलं नाही त्यालाच नाही का फोन किती दिवस ठेवतो किती दिवस ठेवतो झाले ना आता झाले चार पाच दिवस झाले आता काही थांबत नाही था आम्ही बरं ठीक आहे लावतो मी बबनले फोन लावतो आणि विचारतो कधी येते तर नाही तर काय मग लाव बरं बघितलं बबनले फोन लाव काय म्हणते आई लावतो हॅलो बोल काय फोन केला कामात होता काय इथं बघलो जेवण करून हा काय नाही म्हटलं तू या फोन घेऊन येऊन म्हणून म्हटलं कामाला लागला काय बा तिकडे सासूच्या गावाला

आठ दिवस उद्या चालले दादा म्हणून आठ दिवस थांबून जातो हा काय उद्या किती वाजता येऊन राहिले मग तुम्ही आम्ही दादा उद्या निघून नी इथून 10 11 वाजता निघून येतो ना 12 वाजेपर्यंत पोहोचून जाईल बरं ठीक आहे बाबा येता काय उद्या या मग बाई आईले सांगून मग उद्या येऊन राहिले म्हणून हा सांगतो ना मी आईले सांगतो इथं सुबे आहे आईले सांगतो मी उद्या येऊन राहिले म्हणून बरं ठीक आहे बाई ठेवतो मग फोन हो हो ठेव मग आई उद्या येते बबन हा का एकटाच येते बाबा आणि दोघे जण येऊन राहिले नाही आई एकटा कसा येईन तो दोघे जण येऊन राहिले सोबत धाराही येते ना बरं झालं बाप्पा उद्या येते तर उद्या आम्ही निघून जाईन मग काय म्हणते रेखा बाई उद्या निघून जाईन मग आम्ही चार वाजता काय शांताबाई उद्या निघून जाण काय तुम्ही उद्या ते लोक येते आणि उद्या तुम्ही जा आ, हो रेखा बाई निघून जाईन उद्या चार एक वाजता निघालो तर सहा सात वाजेपर्यंत पोहोचून जातो आम्ही गावाले आतापर्यंत थांबले ना आता उद्याच्या उद्या चालले काय ते लोक येऊन राहिले तुम्ही जाण काय काय होती तर आता ते येऊनच राहिले तर त्याच्यासोबत तर भेट होऊनच जाते आमची त्याची भेट घेऊन घेईन आणि आम्ही चाललो मग आमच्या गावाला भेट घेऊन घे चंद्रकला तू बोल ना काही तू तर बोलतच नाही इवायच्याच घरी राहताय काय तुले <laughs> काय व चंद्रकला इवाईच्याच घरी राहताय काय तुले काय सांगतं बाई काही बोलतं मी खालं रे बाप्पा आपल्या इवाईच्या घरी नाही आता आम्ही म्हणतो उद्या जाईन उद्या जाईन तो काहीच नाही बोलून राहिली बा उद्या चालाच का नाही आराम करतं म्हणून म्हटलं तू या विचार नाही आहे का गावाला जायचा अमाय आता तुम्ही बोलून राहिले तर मी काय बोलू बाप्पा आता सगळे सगळे बोलू काय मी ऐकून राहिली चुपचाप शांताबाई उद्याचा दिवस थांबून जाय उद्या आपण मस्त कपडे घ्यायले जा कपडे घेणं होऊन जाते उद्या आणि परवाच्या दिवशी चालले जा मग परवा नाही नाही शांताबाई कपडे नाही घेतले ना काही नाही उद्या येऊन राहिला बन अन सुनबाई येते उद्या आपण कपडे घ्यायला जाऊ अन मग जा, जा तुम्ही परवाच्या दिवशी बाई एक एक दिवस मोडते ना बाई एक एक दिवस मोडते ना राहू दे ना कपडे नाही मागास म्हटलं होतं कपडे नको घेऊ राहू राहू दे शांताबाई असे कसे कपडे नाही घेणार मी कपडे घेतो मी उद्याच्या दिवस थांबून जा उद्या आपण सगळेजण जाऊ कपडे घ्यायले अन मग परवाच्या दिवशी चालले जा अमाय शांत काकू कोण कुठं चाललं बप्पा कुठं जायच्या गोष्टी चालू आहे तुमच्या कुठं कुठं जाईन रेखाबाई म्हणते उद्या कपडे घ्यायला जाऊ अशी म्हणून राहिली ते हा काय मी म्हटलं कोण कुठं चाललं बबनले फोन लावला ला होता बबिता ना तर उद्या येऊन राहिला दो ये तो दोघे जण येते मी म्हटलं उद्या त्याची भेटून जाते त्याच्यासोबत आणि उद्या निघून जाऊ म्हटलं चारक वाजता तर रेखाबाई म्हणते नाही म्हणते उद्या नका जाऊ उद्या कपडे घ्यायला जाऊ अशी म्हणून राहिली रेखाबाई

नाही तर काय मग रुपा उद्याचा दिवस काय थांबायला लागलं असत आपल्याला आज कपडे घेऊन झाले असते उद्या झालं असत बर राहू द्या एवढे दिवस थांबले ना आता एका दिवसाची गोष्ट थांबून जाऊ उद्याचा दिवस हो ना थांबू थांबून थांबून जाऊ उद्याचा दिवस अन आपली मंदा काय करते ते नाही दिस म्हणले वेळची ताई काय आहे ना झोपली आहे ते हा काय करून घ्या मग आज ना उद्याचा दिवस आराम करून घ्या परवा काय मग गावाला गेलो म्हणजे कामच आहे नाही काय नाही तर काय मग आता कुठं अग मावशी आराम संध्याकाळ झाली ना आता आराम करता काय आता कामाला लागा हा ना झोपा झोपा घेणं चालू आहे झोपा झोपा घेणं चालू आहे काम करा आता काम करा आता सगळे जण एक एक काम धरा एक जण माडे घासा एक जण घर जाळा एक जण पीठ भिजवा एक जण पोळ्या टाकन सगळे जण एक एक काम कर आता नाही तर काय मग बरोबर म्हणते ये रूपा

अन्नाचा काय नासोळा करतो राहू दे लागन तो घिन्ना मी मागतो तोंडा ना मागतो पण जबरदस्ती वाढू नको बरं घ्या ना जवळ बुवा शर्मून राहिले का तुम्ही शर्मून राहिले काय पोटभर जेवण करा नाही ना काकू शर्मत नाही मी ताटातला संपू द्या म्हटलं पहिले घेतो मग मी लागल्यावर घेतो तोंडा ना मागतो बरं बरं ठीक आहे घेऊन घ्या ना घेऊन घ्या ना एवढ्या प्रेमाने घेऊन राहिले मी घेत नाही काय तुम्ही बरं देत काय घेऊन दे मग

धाना एक काम कर सगळे जेवाले बसले तू बी तुझ्यासाठी एका ताटात तु एक घे आणि अबच जेवाले इच्छा इथं वाढणी करणं होते अन जेवणी होते नाही तर काय मग आता सगळे सोबत जेवाले बसले तर तू जेवण करून घे नाही तर काय मग सोबत जेवण करतो एक पुरी जास्तच खातो नाही तर काय मग घे मग धार तुझ्यासाठी वाट ताट आणि जेवण कर हो मामी घेतो घेतो बाबाजी काही लागन तर मागून घे जा हो हो मागतो मी चला मग मित्रांनो या बा तुम्ही बी जेवण करा